नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज कानिटकरांच्या घरात सर्वजण ओसरीत बसलेले असतात. सुमी निखिलला बोलत असते की मला माझ्या सासरी जायचं आहे, तुम्ही इथे नव्हतात तेव्हा मी इथेच राहत होते, आता तुम्ही आलात तरीही आपण इथेच राहतोय, तिकडे आईबाबांना काय वाटत असेल. निखिल मात्र म्हणतो की माझंही लग्न झालंय आणि मलाही माझ्या सासरीच राहायचं आहे. सुमी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते तेव्हा अमेय म्हणतो की ए सुमे, एवढा भाव का खातेस ग, आता अप्पू आणि शशांकचं लग्न होईपर्यंत तरी इथे राहा ना. तर तितक्यात माई तिथे येतात तेव्हा सुमी त्यांना म्हणते की बघ ना माई, तिकडे आई बाबा एकटेच आहे, आम्ही दोघे इथे राहतोय, त्यांना काय वाटत असेल. पण हे निखिल माझं ऐकतच नाही. तेव्हा माई बोलतात की सुमे, तू त्यांना विचार आणि मग इथे राहा. अप्पू आणि शशांकचं लग्न आहे, घरात केवढी धामधूम असेल आणि तुम्ही दोघं असाल तर कामात मदत सुद्धा होईल ना. तेव्हा आता माईंनी सांगितल्यानंतर सुमी तिथे राहायला तयार होते. तर तितक्यात आता अप्पू, शशांक आणि कुकी घरी येतात. विचारते की काय झालंय, तेव्हा माई म्हणतात की सुमीला तिच्या सासरी जायचं होतं. तेव्हा अप्पू म्हणते की अजिबात नाही, माझं लग्न झाल्यानंतर मी इथे माझ्या सासरी राहते की नाही बघ, निखिल दादा सुद्धा राहूच शकतो. कानिटकरांच्या घरात माणूस त्यांच्या मर्जीने येतो परंतु जातो मात्र आमच्या मर्जीने. ते ऐकून आता सर्वजण हसू लागतात. तर माई म्हणतात की पण चला आता जेवायला ताटं घेऊयात. शशांक मात्र म्हणतो की मला भूक नाहीये. आणि अप्पू ही म्हणते की हो का, मग तुम्हालाही भूक नाहीये, मी फ्रेश होऊन येते. शशांक देखील अप्पू मागोमाग निघून जातो तेव्हा पन्ना म्हणते की बाहेरनं काहीतरी खाऊन आले असतील. त्यावर कुकी सांगतो की अजिबात नाही, आज अप्पूचा उपवास आहे ना, म्हणून शशांकने सुद्धा उपवास केलाय. आता घरातील सर्वजण जेवण्यासाठी निघून जातात. तर दुसरीकडे वर्तकांच्या घरी डॉक्टर कौशिक अंजलीला बोलतात आणि सांगतात की आज तुझ्या या स्वभावामुळे मुलगी छिडून या घरातनं निघून गेली. तेव्हा अंजली म्हणत होते की तिलाच भिकेचे डोहाळे लागलेत, मी तर तिला खाण्याचा किती आग्रह करत होते. अप्पू आता डिवोर्सी आहे, तिला हे उपवास वगैरे करण्याची काय गरज आहे. तू आणि ते कानिटकर तिच्या डोक्यात काहीतरी भरवता आणि ती तर काय मूर्खच आहे, असं डॉक्टर कौशिकांना सांगते. तेव्हा डॉक्टर कौशिक चिडूनच म्हणतात की अप्पूने शशांकला मनापासून कधीच डिवोर्स दिला नव्हता, हे सगळं तिची श्रद्धा आहे, तिला या गोष्टी आवडतात, मग करू देत ना, तुला आवडत नाही मी कधी तुला फोर्स केलाय का. अंजली चिडूनच म्हणते की माझ्याशी असं वागतोस ना, म्हणून ते कानिटकर माझा नेहमी अपमान करत राहतात आणि माझी मुलगी तर माझ्याशी वैरीण असल्यासारखं वागते. तेव्हा डॉक्टर कौशिक म्हणतात की मग तू तिच्याशी नीट वाग ना, तू नीट वागलीस तर समोरचा सुद्धा तुझ्याशी तसंच वागेन. आता अंजली मनाशी ठरवते की काहीही झालं तरी मी हा पुनर्विवाह होऊ देणारच नाही, तू आणि तो कुकी, तुमचा तो ड्रामा मी तुमच्याच कशा घशात घालणार ते बघाच, असं तिने ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे रात्री शशांक गुपचूप किचनमध्ये येतो. तो काहीतरी खायला शोधत असतो. त्याला लाडू आणि चिवड्याचा डबा दिसतो. शशांक एका डिशमध्ये ते काढतो आणि तेथून जाणारच असतो. परंतु तितक्यात त्याला कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागते, त्यामुळे तो तसाच टेबल मागे लपून बसतो. तर आता अप्पू किचनमध्ये आलेली असते. ती एका डिशमध्ये काही फ्रुट्स घेते आणि तेथून जाणारच असते. तर शशांक देखील कुणी नाहीये हे पाहून तेथून पळ काढणार असतो आणि त्या दोघांचीही धडक होणारच असते. अप्पू धक्क्यानेच तू इथे काय करतोय, असं विचारते. तर शशांक म्हणतो की आणि तुला सुद्धा अंधाराची भीती वाटते ना, मग तू इकडे काय करते, असं विचारू लागते. शशांक अप्पूकडे पाहत म्हणतो की तुला भूक लागली असेल ना, तुझा उपवास होता म्हणून मी तुझ्यासाठी हे खायला घेऊन येत होतो. तर अप्पू देखील सांगते की तू देखील माझ्यासाठी उपवास पकडलास ना, म्हणून मी देखील तुझ्यासाठी हे फ्रुट्स घेऊन येत होते. आणि आता दोघेही हसू लागतात. शशांक बोलतो की ठीक आहे चल इथेच बसून खाऊया. आता ते दोघेही तिथेच किचनमध्ये बसतात. शशांक छानपैकी कॅन्डल पेटवतो. अप्पू खूप खुश होते. शशांक अप्पूला प्रेमाने लाडू भरवायला जातो. अप्पू सांगते की उपवास हा दुसऱ्या दिवशी सनराईज नंतर सोडायचा असतो, त्यामुळे चल आता हे फ्रुट्स खाऊयात. आता तर इकडे कुकी गँग गुपचूप तिकडे आलेली असते. येऊन हळूच किचन
त्यांचा दरवाजा उघडतो आणि समोर पाहतो तर अप्पू आणि शशांक प्रेमानेच एकमेकांना फळं भरवत असतात. तेव्हा मानसी म्हणते की शिका यांच्याकडनं आम्ही दिवसभर एवढा उपवास केला परंतु नवऱ्याने साधा चहासुद्धा विचारला नाही. निखिल म्हणतो की या आता आपली खरडपट्टी काढण्याच्या आत चला त्यांना पकडूया. तेव्हा कुकी सांगतो की यांच्यातला रोमांस आत्ता कुठे सुरू झालाय, यांची ही रोमॅन्टिक वटपौर्णिमा आणखी बहरू द्या, चला बघूयात. तर इकडे आता अप्पू प्रेमानेच बोलते की खडूस आपल्यात किती प्रेम होतं रे, तरीही आपण इतके का भांडायचो. तेव्हा शशांक तिला सांगतो की आपल्यातील प्रत्येक भांडणासोबत आपल्यातील प्रेम वाढत होतं. आता दादामाईंचंच उदाहरण घेना, ते दोघेही किती भांडतात परंतु त्यांच्यातील प्रेम कमी होत नाही. आता अप्पू प्रेमानेच शशांकचा हात हातात घेत म्हणते की मी ठरवलंय तुझ्याशी कधीही भांडायचं नाही, मला ना एक गुणी आणि आदर्श बायको व्हायचं आहे. तेव्हा शशांक म्हणतो की मग मला सुद्धा आदर्श नवरा व्हायला लागेल. अप्पू सांगते की तुला एक्स्ट्रा एफर्ट घेण्याची काहीही गरज नाही, तू तर आदर्श नवरा आहेसच. मात्र तिच्या दुसऱ्या लग्नासाठी खूप एक्साइट असते. ती म्हणते की मला खूप मज्जा करायची आहे, तिला तिचा हा पुनर्विवाह खूप स्पेशल करायचा असतो. तर शशांक म्हणतो की आणि हा स्पेशल पुनर्विवाह करण्यासाठी मी वाटेल ते करील. तो अप्पूला एक्साइट होत तुला हिऱ्यांचा हार किंवा डिझायनर लेहंगा घ्यायचा आहे का असं विचारतो. अप्पू मात्र प्रेमानेच शशांकचा हात हातात घेत सांगते की मला यातलं काहीही नकोय, त्यांना आपल्या लग्नासाठी एक वेडिंग प्लॅनर हवाय. शशांक म्हणतो की कशासाठी, त्याची काही गरजच नाहीये. मात्र सांगते की आपल्या लग्नात घरातील सगळी माणसं सगळी कामं झालीत की नाही त्याचंच टेन्शन घेत बसतात, मला ना त्यांनी सगळ्यांनी एन्जॉय करायला हवं. वेडिंग प्लॅनर ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, आपण फक्त मज्जा करायची. अप्पूला तर प्री वेडिंग शूट देखील करायचं असतं आणि ती म्हणते की मला वेडिंग प्लॅनर आणि प्रोफेशनल फोटोग्राफर हे दोघे हवेच आहे. तू आत्ताच तर म्हणाला होता ना मी काहीही करील, मग आता मला ह्या दोन गोष्टी तर हव्याच आहे असं शशांकला सांगते. शशांक मात्र म्हणतो की या दोघांची काय गरज आहे, आपल्या घरात इतके माणसं आहेत, प्रत्येकावर एक एक जबाबदारी देऊयात. आणि माझ्या मित्राकडे खूप छान कॅमेरा आहे, घरात निखिल राव अमेदादा आहे, ते छान फोटोज घेतील. काही तयारच होत नाही. ती म्हणते की मी इतर काही मागवलंय का, आता मला या दोन गोष्टी हव्याच आहे, तू प्रॉमिस केलंय खडूस. आता शशांक मात्र डोक्याला हात लावून बसलेला असतो. तर इकडे निखिल बोलतो की आता दादांचं बजेट कोलमडणार वाटतं. तर सुमी सांगते की पण शशांक दादा हे सगळे नखरे करणारच नाही. तेव्हा कुकी सांगतो की पण तो आता खूप प्रेमात आहे, तो तर रोमिओ आणि जुलियटला कॉम्पिटिशन देतोय. इकडे आता अप्पू शशांकला सांगत असते की तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मग ते प्रूफ करून दाखवावं लागेल, फक्त आय लव्ह यू अपूर्वा असं म्हणून चालणार नाही. शशांक मात्र म्हणतो की हे फक्त ना इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे. अप्पू म्हणते की तू तर माझ्या बाबाला सांगितलंय ना या लग्नाची सगळी हौस मौस आम्ही पूर्ण करणार, मग तू ते करायलाच हवं ना. तर दुसरीकडे इकडे बाहेर निखिल सांगत असतो की मी शशांकला व्यवस्थित समजावणार आहे की बायको नावाचा प्रॉब्लेम कसा हँडल करायचा ते. तेव्हा सुमी त्याच्यावर रागवत असते आणि त्यांचा खूप आवाज होतो. शशांकला बाहेर कुणीतरी असल्याची चाहूल लागते. अप्पूला गप्प राहायला सांगत असतो. अप्पूची मात्र बडबड सुरूच असते. ती म्हणते की मी हळू आवाजात वगैरे अजिबात बोलणार नाही, तुला तुझं प्रेम प्रूफ करताच येत नाही, मी बोलणारच. शशांक तिचं तोंड दाबत तिला गप्प करतो आणि बाहेर कोणीतरी आपलं बोलणं ऐकतंय. डे कुकी गँग बाहेर मांजरीचे आवाज काढत तिथेच ओसरीत लपून बसलेली असते. तर पुढील भागात आता अप्पू सर्वांना तोऱ्याने सांगत असते की खडूस फक्त ना पालीला घाबरतो, या असल्या बोक्यांना ना मारतो तो. तेव्हा कुकी बोलतो की अप्पू तू पार्टी बदललीस. तेव्हा अप्पू प्रेमानेच सांगते की आता मी ठरवलंय आमच्यात कितीही भांडणं झाले काहीही झालं तरी मी नेहमी खडूसचीच साथ देणार. तेव्हा कुकी सांगतो की हो तुम्ही दोघेही नेहमी असेच आनंदात आणि सुखात राहा. अप्पू आणि शशांक एकमेकांकडे पाहून खूप खुश होत असतात. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.